रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आहार आणि जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढत आहेत जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य आणि नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून मिशन राबवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अमरावती जिल्ह्यात कृषी विभाग आत्मातर्फ आयोजित करण्यात आलेल्या कृषी मिलेट्स आणि जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी आणि बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती असावी यासाठी अॅग्रो बिझनेस कम्युनिटी उपक्रम राबवण्यात असं फडणवीस म्हणाले जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सदतीस लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही महत्वाची योजनाही पुन्हा सुरू करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महोत्सवात सहभागी विविध स्टॉलची पाहणी केली आणि तिथल्या महिला भगिनी शेतकरी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्याकडच्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली